तुम्ही ह्या प्रमाणे धरणराव कनवजे बशीर मुर्तुजा यांच्यामुळे या स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत. ते अनेक कदम सर्व पुरुष सर्व उपस्थित आणि ज्यांच्या बैलगाड्या पहिले आल्या तसं प्रत्येकाला वाटतंय ते सगळे बैलगाडी स्पर्धांचे कदम आणि सर्व कुडूपकर यांनी बैलगाडीच्या या स्पर्धांचा पवार साहेबांच्या 83व्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक वेगळा अनुभव देण्याचा प्रयत्न केला. प्रचंड मोठ्या संख्येनं आज आपण या स्पर्धांना गर्दी केलेली आहे. वेगवेगळ्या भागातून महाराष्ट्राच्या स्पर्धक आलेले आहेत. एका लाईन मध्ये दोन्ही बैलगाड्या आल्या आणि इथं एवढी गर्दी आहे की माणसं लाईनच्या पुढे उभी होती. त्यामुळे आधी माणसांनी सगळ्या समर्थकांनी शिस्त पाळली नाही आणि आता मग पंचांनाच कळत नाही की पहिली बैलगाडी कुठली आणि दुसरी कुठली. त्यामुळं स्पर्धा ज्यांनी आयोजन केल्या त्यांनी दोन जवळपास गाड्या आल्या तर दोघांनाही पळायची संधी दिलेली आहे. त्यामुळं कोणावर अन्याय झाला असं म्हणायची गरज नाही. तुम्ही आता मैदानाच्या बाहेर या आणि पुढची फायनलची स्पर्धा लवकर करा म्हणजे अंधाराच्या आत परत नाही तर हा प्रॉब्लेम तयार होईल. पहिलं कोण आलंय त्यामुळं आपण सगळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित झाला. मगाशी आमच्या रमेश कदम बाईंनी सांगितलं की पवार साहेबांनी भारतातल्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं. आज तोच शेतकरी आपल्या बैलगाड्यांच्या स्पर्धा करण्यासाठी आज अतिशय उत्साहाने महाराष्ट्रभर हे खेळ खेळायला लागलेला आहे. आमच्या रोहिणीताई खडसेंनी सांगितलं की डॉक्टर अमोल कोल्हे यांनी लोकसभेत मागणी केली, पाठपुरावा केला, अनेक वेळा चर्चा घडवून आणल्या, सुप्रीम कोर्टापर्यंत त्याचा पाठपुरावा केला आणि आज काही नियम घालून या देशात आणि खास करून महाराष्ट्रात या बैलगाड्यांच्या स्पर्धांना परवानगी देण्यात आली. त्यातून आपल्या सगळ्यांच्या आवडीचा खेळ या ठिकाणी सादर होतोय. मला खात्री आहे की या स्पर्धेमध्ये आपण सहभागी होत असताना डॉक्टर अमोल कोल्हे आमच्या राष्ट्रवादीचे खासदार यांनी केलेल्या कामगिरीमुळे आजच्या या स्पर्धा शक्य झालेल्या आहेत. याबद्दल त्यांचेही आपण आभार मानले पाहिजेत. आज आपण फार मोठ्या प्रमाणात बैलगाड्यांच्या स्पर्धा बघायला येतो. एकेकाळी फार मोठ्या संख्येनं बैलगाड्याच होत्या का तर पेट्रोलच्या गाड्या नव्हत्या, डिझेलच्या गाड्या नव्हत्या. पण आता देशातल्या सरकारने आपल्यावर परत बैलगाडीत बसायचा टाइम आणलेला आहे कारण पेट्रोल आणि डिझेल एवढं महाग झालेलं आहे की आता आपल्याला पुन्हा याच बैलगाड्यांचा आधार घ्यावा लागेल अशी परिस्थिती देशात तयार झालेली आहे. मागच्या वर्षी इंडियन ऑइल, हिंदुस्थान पेट्रोलियम या कंपन्यांना 1000-1500 कोटीचा फायदा झाला. या वर्षी पहिल्या 10 महिन्यातच या कंपन्यांना कदाचित 60-70 हजार कोटी रुपयाचा फायदा होईल. मागच्या वर्षापर्यंत 1-3 रुपया लिटरला मिळवणाऱ्या या कंपन्या यावर्षी 8-10 रुपये लिटरला मिळवायला लागले आहेत आणि म्हणून या सगळ्या कंपन्या आणि भारत सरकार मिळून आपल्याला पुन्हा बैलगाडीत बसवेल आणि म्हणून या बैलगाडीच्या स्पर्धा ह्या जास्त महत्वाच्या आहेत. बैल तगडी आहेत की नाही बघायचा टाइम आता आपल्यावर आलेला आहे आणि म्हणून या बैलगाडीच्या स्पर्धा आयोजित करणाऱ्या आमच्या अमित कदम आणि सर्वर कुडुंबकर यांना मी मनपूर्वक अभिनंदन करतो. त्यांनी फार दिवसापासून या बैलगाडीच्या स्पर्धा आयोजित केल्या आणि त्यांनी आज यशस्वीपणानं या बैलगाडीच्या स्पर्धा आयोजित केल्याबद्दल त्यांचं मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं अभिनंदन करतो. आणि आता फायनल राऊंड लवकरात लवकर चालू करावा. अंधार होण्याच्या आधी, आता अंधार झालेलाच आहे, पण अंधार होण्याच्या आधी शेवटचा राऊंड करून फायनलचं बक्षीस द्या, नाहीतर मग प्रमुख पाहुणे पुढच्या मार्गाला लागतील. धन्यवाद.